जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा गेल्या 25 मार्चला जिल्ह्यातील पहिला रुग्ण पिंपळगाव नजीक लासलगाव येथे आढळला. जिल्हा रुग्णालयात 14 दिवसांच्या उपचारानंतर हा 35 वर्षीय तरुण जिल्ह्यातील पहिला कोरोनामुक्त रुग्ण ठरलाय. हा रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्याला आज जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी रुग्णांनी सर्वांचे आभार मानले. तेव्हा उपस्थित डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्याच्या हिमतीला दाद दिली. लासलगाव जवळील खेड्यात राहणारा आणि बेकरीचा व्यवसाय असलेल्या 35 वर्षीय तरुणाला थंडी ताप आल्याने त्याने प्रथम डॉक्टरांना दाखवले. नंतर तो प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला. त्याची लक्षणे पाहता त्याला 25 मार्चला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रचंड ताप, निमोनियाची लक्षणे असल्याने स्वॅब पुणे प्रयोगशाळेकडे पाठवले. 27 मार्चला तो कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती त्याला दिली तेव्हा तो भयभीत झाला. जिल्हा रुग्णालयातील कोरोना विषाणू विलगीकरण कक्षात त्याच्यावर उपचार सुरू झाले. त्याच्यावर उपचार करणारे फिजिशियन डॉक्टर प्रमोद गुंजा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश जगताळे, कोरोना नियंत्रण कक्षाचे प्रमुख डॉक्टर अनंत पवार यांच्यासह नर्स कक्षातील स्टाफने त्याला मानसिक आधार दिला. त्यामुळे त्यानेही डॉक्टरांच्या उपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला. या उपचाराची माहिती डॉक्टर गणेश येवले आणि डॉक्टर प्रमोद गुंजा यांनी दिली. ॲक्च्युली लोकांना खरं म्हणजे हा आजार होऊ नये याची काळजी घ्यायची, कारण हा आजार आपण जवळ गेलो किंवा काही कॉन्टॅक्टमध्ये आलो, क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आलो तर होण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळं मॅक्झिमम लोकांना शासनानं जे मार्गदर्शक तत्त्व घालून दिलेली आहे त्यानुसार सोशल डिस्टन्सिंग पाळावी व मॅक्झिमम काळजी घ्यावी, जे काही डायरेक्शन दिलेली आहे घरीच थांबावे, थुंकू नये आणि मॅक्झिमम स्वतः काळजी घ्यावी, म्हणजे इतरांची बी काळजी आपण होऊन जाते. पेशंट सर्वेकडे वाढत आहेत, आपल्याकडे पण येण्याची शक्यता होती. त्याचा हा पेशंटला ज्यावेळेस उकडीला आला त्याला एक्सरेवर निमोनिया होता, त्याच्यामुळे आपण त्याला कॉन्फेक्ट म्हणून ॲडमिट करून घेतलं. त्याच्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, प्रोटोकॉलनुसार त्याचे ट्रीटमेंट आपण सर्वांनी चालू केली. त्याच्यात पोटेन्शियल निमोनिया असल्यामुळं सिरियस होण्याची भीती होती, परंतु तसं नव्हतं. त्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंटला त्यांनी रिस्पॉन्स केला. मी सर्व टीम जे आपली वार्डमधले सिस्टर्स असतील आणि बाकीचे सर्व कर्मचारी आणि आमचे सर्व डॉक्टर वर्ग सर्वांनी मिळून त्याचे खूप सारे प्रयत्नांना यश मिळालं आणि त्याला आपण सक्सेसफुली ठीक करू शकतो. सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असलेले जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनीही कोरोनाचा पहिला रुग्ण बरा होऊन घरी जात असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. तसेच डॉक्टर्स, नर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. नाही, खूपच आनंददायक बातमी आहे आपल्या सर्वांसाठीच, कारण आज आपण पाहतो की सगळ्या जगभर या आजाराबद्दल एक भीतीचं वातावरण तयार झालेलं असताना आपल्या आरोग्याच्या टीमने केवळ 11 दिवसाच्या कालावधीमध्ये आज त्या रुग्णाला बरं केलेलं आहे. आणि त्या रुग्णाशी बोलताना मला हे पण जाणवलं की त्याचं खूप चांगलं इमोशनल बॉन्डिंग आपल्या डॉक्टरांबरोबर झालं. त्याला योग्य वैद्यकीय उपचार तर मिळालेलंच आहे, परंतु त्यापेक्षा जास्त चांगला दिलासा आपल्या लोकांकडून मिळाला की तू बरा होशील. आणि आज जाताना सुद्धा त्याच्या तशाच भावना एकंदरीत डॉक्टरांबद्दल, प्रशासनाबद्दल, सर्वांबद्दलच होत्या, ज्या त्यांनी अतिशय मोकळेपणाने व्यक्त केल्या. आणि मला एक आनंदाची गोष्ट अशीही वाटते की तो वेळेत आमच्याकडे आला होता, म्हणजे अतिशय अर्ली स्टेजमध्ये तो आमच्याकडे आला, त्यामुळे त्याच्यावरती योग्य उपचार करता आले. आणि आज एक मॅसेंजर म्हणून तो परत जातो आहे की वेळेत जर आपण समोर आलो, घाबरलो नाही, तर आपली व्यवस्थितरित्या ह्या आजारातून सुटका होऊ शकते. जे लोक हा आजार दडवत आहेत, काहीतरी गैरसमजाला बळी पडत आहेत, जे लोक उशीर करत आहेत, जे लोक गांभीर्य दाखवत नाही आहेत, ह्या सगळ्यांसाठी एक मॅसेज म्हणून हा आज रुग्ण आमच्याकडून परत समाजामध्ये येतो आहे की आपण अशा पद्धतीने वागणं हे समाजासाठी धोकादायक आहे. आपण आजार लपून ठेवणार, आपण अनेकांना त्याची लागण करणार आणि मग कधीतरी ॲडव्हान्स स्टेजवर आमच्याकडे येणार, तर त्या केसमधले 2 मृत्यूदेखील आपल्या जिल्ह्यामध्ये झालेले आहेत, जे उशिरा आले, ज्यांची वेळेवरती ज्यांना कदाचित वैद्यकीय उपचारांसाठी यावं असं वाटलं नाही आणि ते लोक उशिरा आले, तर तसे पण एक दुसरी बॅड स्टोरी पण आपल्याकडे आहे. तर म्हणून माझं सर्व नागरिकांना या निमित्ताने पुन्हा आव्हान आहे की आम्ही सर्च मोहीम तर करतच आहोत, आमच्या टीम्स जागोजागी जाऊन फिरतायत, टेम्परेचर घेतायत, बघतायत. हे सगळं करायला लागण्याच्या ऐवजी जर लोक स्वतःहून समोर आले, स्वतः इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन झाले, स्वतः होम क्वारंटाईन झाले आणि आम्हाला जर त्यांनी योग्य प्रकारे माहिती दिली बाहेरनं आलेल्या लोकांची वगैरे, तर आपलं काम सुकर होईल. आज आपल्या जिल्ह्यातली परिस्थिती अतिशय नियंत्रणात आहे. मालेगावमधले पेशंट जर सोडले 33, तर बाकी ठिकाणी आपल्याकडे फक्त 3 ते 4 पेशंट्स आहेत जे व्यवस्थितरित्या होम क्वारंटाईन आणि त्यांचे सगळे हाय कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वगैरे झालेलं आहे, सगळे आपण इन्स्टिट्यूशनलाइज क्वारंटाईन केलं आहे. आपण जर थोडंसं सहकार्य सगळ्या नागरिकांनी केलं तर मला वाटतं आपण ह्या आकड्यावरच नाशिक जिल्ह्यामध्ये थांबू शकू. आणि जे आज आदरणीय पंतप्रधानांनी सांगितलं आहे की जर आपण चांगल्या प्रकारे जर का हे कंटेनमेंट केलं
तर आपल्याला ह्या सगळ्या लॉकडाऊनमधून देखील सुटका आपली लवकर होईल, तर त्या दिशेने नाशिककरांनी पाऊल टाकावं असं देखील माझं आवाहन आहे। या रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात निरोप दिला। नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।